तर बारामती तर आपल्या फार जवळ आहे मित्रांनो. आपण सगळे जर एकत्रित झालो तर पवारांच्या या प्रस्तावित व्यवस्थेच्या छाताळावरती आपण थया थया नाचू शकतो मित्रांनो. नाचलं पाहिजे, उरलं पाहिजे तुम्ही. आणि मी आता ज्या भागात फिरत आलो तिथं प्यायला पाणी नाही, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. तुम्ही देशाचे नेते म्हणून सांगता, इथले त्यांचे लोक आमच्या पोरांना त्रास देतात, आमच्या शंकर नायगुडे याच्यावरती सारख्या केसेस टाकतात. कारण या राष्ट्रवादीवाल्यांना सत्ता असल्यानंतर त्या सत्तेचा बाध येतो. ते कायम पोलीस बळाचा वापर करतात, तहसीलदारांचा वापर करतात, कलेक्टरचा वापर करतात, तलाठ्याचा वापर करतात, ग्रामसेवकाचा वापर करतात, गाव गाळ्यामध्ये त्यांचे जे पोसलेले कार्यकर्ते आहेत त्यांचा वापर करतात. आणि जो कुणी यांच्या विरोधामध्ये आवाज करेल त्याचा आवाज दाबण्याचा ते काम करतात. पण तुमची अवस्था राष्ट्रवादीवाल्यानो, एखादं पेशंट कसं व्हेंटिलेटर वरती असतं आणि त्याचं व्हेंटिलेटर काढलं का ते मरून जातं. ही सत्ता ही तुमच्यासाठी व्हेंटिलेटर आहे, ते कधी निघून जाईल ते तुम्हाला कधी समजणार नाही. एकदा निघून गेलं तर तुम्हाला पळायचं कळणार नाही आहे. हे लोकशाहीमध्ये आपण राहतो, या लोकशाहीमध्ये आपण वावरतो, त्यामुळं गोर गरीब लोकांना, उपेक्षित वंचित पीडित प्रताडित लोकांना किती दिवस तुम्ही त्रास देणार आहे. एक ना एक दिवस उगवेल. त्या दिवशी तुम्ही गेल्या 50 वर्षामध्ये ज्या ज्या लोकांना त्रास दिलाय त्या त्रासाचा तुम्हाला भोग घ्यावा लागेल. हे मी तुम्हाला ठणकावून सांगतो.